नमस्कार मित्रांनो, मी जीवन आगाव तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो प्लान बी मध्ये. प्लान ए नाही, प्लान सी नाही, प्लान बी मुद्द्यावरती गाव. तर प्लान बी मध्ये म्हणजे पैसा आला पाहिजे काहीतरी करता करता, लवकर लवकर पैसे कमवणं गरजेचं असते. शेअर मार्केट हे नाव तुम्ही ऐकलं असेल, कदाचित तुमचा पैसा देखील शेअर मार्केटमध्ये पाण्यासारखा वाहवत गेला असेल. तर तो पाण्याचा जो काही प्रवाह आहे पैशाचा, तो थांबवण्यासाठी शेअर मार्केटमध्ये एक कन्सेप्ट आहे, अल्गो ट्रेडिंग. जास्त लोकांना माहिती नाही आहे, त्यामुळे लोकांचा लॉस होते. तर ती अल्गो ट्रेडिंगची कन्सेप्ट काय आहे, त्याच्यामध्ये जर समजा आपण स्ट्रॅटेजी लावून जर समजा आपण इन्व्हेस्टमेंट केली तर कमी लॉस होते आणि पैसा जरा चांगला भेटते, तर ती अल्गो ट्रेडिंगची कन्सेप्ट आज आपलं प्लान बीमध्ये येथे घेऊन आलेलो आहोत. ती अल्गो ट्रेडिंगची कन्सेप्ट मला स्वतःला अतिशय चांगल्या प्रकारे येत नाही, त्यामुळे ती कन्सेप्ट ज्या माणसाला येते त्या माणसाला आपण येथे आणलेलं आहे. स्वराज्य ट्रेडिंग इन्स्टिट्यूटचे अक्षय भिसे सर आज आपल्यासोबत येथे उपस्थित आहेत, स्वागत करूया त्यांचं. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे MPSC प्लान बी या कार्यक्रमामध्ये. नमस्कार सर. नमस्कार सर. सर, नॉर्मली जे शेअर मार्केटचे गाईड असतात त्यांना एक कॉमन माणसाचा प्रश्न हाच असतो की शेअर मार्केटमधनं आजवर तुम्ही किती पैसे कमवले. कसं असतं, बरेच जण जे टीचर असतात किंवा ट्रेनर असतात ते स्वतःचा फक्त एका दिवसाचा प्रॉफिट दाखवतात. म्हणजे आज जर प्रॉफिट काढला असेल तर त्याचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करतात आणि अपलोड करतात. मग काही वेळेला काय होतं, जर शेअर मार्केटविषयी जर तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला माहिती आहे मार्केट वर जाताना देखील आपण कमवू शकतो आणि मार्केट खाली येताना देखील कमवू शकतो. वर जाताना नॉर्मल बाय करून एखादा शेअर, किंवा खाली येताना शॉर्ट सेल नावाचा एक कन्सेप्ट असतो, त्याच्यातून तुम्ही मार्केट पडणार असेल आणि तुम्ही शॉर्ट सेल केलं तर तुम्ही तिकडेही पैसे कमवू शकतात. तर काही बरेचसे ट्रेनर असे, 80% ट्रेनर भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असे आहेत जे एका बाजूला बायची पोझिशन घेतात, एका बाजूला सेलची पोझिशन घेतात. ओके, तर एकीकडे प्रॉफिट असणार एकीकडे लॉस असणार, तर प्रॉफिटचा व्हिडिओ हा सगळीकडे सर्क्युलेट होत असतो. कधीही कुठल्याही ट्रेडर किंवा ट्रेनरकडे गेला तर त्याचा पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बघायचं. आणि मी माझं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट हे मी माझ्या ऍप्लिकेशनमध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे. ओके, तर आता आपण थेट मुद्द्याला मी हात घालतो इथे. अल्गो ट्रेडिंग ही जी काही कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट बद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय असतं, अल्गो ट्रेडिंग हा एक तुम्ही सॉफ्टवेअर बनवता किंवा दुसऱ्याने जो सॉफ्टवेअर बनवलेला आहे तिकडून तुम्ही तो परचेस करता आणि त्याचा वापर करता. मोस्ट ऑफ टाइम असं असतं की जेव्हा तुम्ही स्वतः तो बनवलायचा तेव्हा त्याची कॉस्टिंग भरपूर लाखांमध्ये जाते, कितीतरी लाखांमध्ये जाते. मग आता सध्या ट्रेंड काय आलंय, कोणीतरी कोणाचा तरी अल्गो ट्रेडिंग सॉफ्टवेअर आहे तो आपण विकत घेऊया, त्याचा वापर करूया. आता त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात. अल्गो ट्रेडिंगचा सॉफ्टवेअर मी विकत घेतला तर तो विकत घेताना त्याची स्ट्रॅटेजी पण त्याच्यासोबत घेतोय का फक्त अल्गो ट्रेडिंगचं सॉफ्टवेअर घेतोय. ओके, समजा मी फक्त अल्गो ट्रेडिंगचं सॉफ्टवेअर घेतलं दर महिना. आता समजा तुम्हाला एक बेसिक एक्झाम्पल सांगतो, आजकाल आपल्याकडे डिमॅट अकाउंट सगळ्यांना माहिती आहेत. झिरोदा हे एक्झाम्पल म्हणून मी सांगतो, कोणालाही प्रमोट करायचा माझा काही हेतू नाहीये. झिरोदा हे ब्रोकिंग फर्म आहे, डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट त्याचं आहे. झिरोदाचं स्वतःचं अल्गो ट्रेडिंगचं सॉफ्टवेअर आहे. ओके, त्याचं नाव आहे स्ट्रिक. अच्छा, हे सगळ्यांना जग जाहीर माहिती आहे. झिरोदाने कितीतरी करोडो रुपये देऊन ते सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. आज जर मला स्वतःहून बनवायला गेला तर मला एवढा खर्च करायचा आहे. मग झिरोदा काय म्हणतं की तुम्ही नका बनवू, आम्ही बनवलेलं त्याचा वापर करा. मग ते फक्त मला त्याच्यामध्ये काय देतात, सॉफ्टवेअर देतात. ओके, सॉफ्टवेअरचे चार्जेस किती असतात, पर मंथ 2000, पर मंथ 2500, पर मंथ 3000. तुम्ही जसं बेसिक प्रो प्लॅन घ्याल तसा असतो तो सॉफ्टवेअर. आला तसे बरेचसे खूप सॉफ्टवेअर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. काही सॉफ्टवेअर असे आहेत, काही क्लासेसवाले असे असतात की जे तुम्हाला हा सॉफ्टवेअर आहे आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी पण देतो. झिरोदाच्या केसमध्ये काय होतं, त्यांनी फक्त सॉफ्टवेअर दिलंय, स्ट्रॅटेजी आपली आपल्याला टाकायची आहे. मग ती आपली स्ट्रॅटेजी बरोबर असेल तर आपण प्रॉफिट कमवू, आपली स्ट्रॅटेजी चुकीची असेल तर आपण लॉस करू. काही वेळेला कसं असतं की फक्त सॉफ्टवेअर देताना ते लोक आपल्याला स्ट्रॅटेजी पण देतात, म्हणजे आपल्याला काहीच करायचं नाही. अल्गो ट्रेडिंगचं सॉफ्टवेअर पण मिळालं जसं आपण बनवलंय, आपण अल्गो ट्रेडिंगचं सॉफ्टवेअर आपण घेतलं त्याच्यामध्ये मी माझी स्ट्रॅटेजी पुट केली आणि पुट केल्यानंतर जो काही रिझल्ट येतो तो मी तुम्हालाही त्याचा फायदा करून देऊ शकतो आणि मी स्वतः देखील घेऊ शकतो. ह्याच्यामध्ये काय असतं, अल्गोरिदमिक ट्रेडिंग. अल्गोरिदमिक ट्रेडिंगचा मेन हेतू काय असतो की तुम्ही स्वतःहून ट्रेडिंग करायला जात नाही, तुम्हाला स्वतःला जाऊन तिकडे एखादा डिमॅट अकाउंट ओपन करून किंवा झिरोदाचं प्लॅटफॉर्म ओपन करून अमुक अमुक शेअर आहे ह्याच्यावर बायवर क्लिक केलं, क्वांटिटी एवढी टाकायची असं करून तुम्ही लगेच बाय करतात. इकडे काय असतं, इकडे तुम्ही अगोदरच तुमच्या सॉफ्टवेअरला, तुमच्या मोबाईलला, मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर असू शकतं किंवा लॅपटॉपमध्ये, आपलं जे आहे ते आपण तुम्ही मोबाईलमध्येही वापरू शकतात, असं नाही की तुम्हाला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपची गरज आहे. तुम्ही त्या सॉफ्टवेअरला ऑलरेडी कमांड देऊन ठेवली असते की अशी अशी कंडिशन आल्यावर तुला अमुक अमुक क्वांटिटी बाय करायची आहे. तर ती कंडिशन
ज्यावेळी फुलफिल होईल त्यावेळी तो आपोआप बाय करणार. आणि ज्यावेळी मी सांगितले ही कंडिशन आहे, माझा टार्गेट एवढा एवढा आहे, समजा मी 100 रुपयाचा एक शेअर घेतला, मी कंडिशन दिली की हा 106 गेला तर विकला गेला पाहिजे, जर उलटा फिरला तर 98 आला तर मी बाहेर पडलो पाहिजे. तर अशी मी कमांड देऊन ठेवले. मग त्याच्या डोक्यात काय असतं की बाबा 100 घेतलाय, 100 बरोबर घेतला, आता एकतर 108 106 गेला तर मी बाहेर पडेल किंवा 98 आलेला बाहेर. आता हे मी मॅन्युअली तर बघू शकत असेल स्वतःहून, माझ्याकडे वेळ असेल तर तुला अल्गो ट्रेडिंगची गरज नाही. पण तुमच्याकडे वेळ नसेल, तुमच्याकडे वेळेचा अभाव आहे आणि तुम्हाला कळतंय की माझ्याकडे भरपूर पैसा आहे, भरपूर पैसा आणि मला तो आणि मला ट्रेडिंग करायची आहे, तर कसं असतं जेव्हा तुम्ही अमाऊंट वाढवतात ना ट्रेडिंगची, अमाऊंट पैशाची ट्रेडिंगसाठी कॅपिटल वाढवतात, त्यावेळी तो हळूहळू तुमच्या सायकोलॉजीवर त्याचा परिणाम होतो. जेव्हा तुम्ही 5,000 ट्रेडिंग कराल तुम्हाला माहिती गेले तर असेल तर 5,000 जातील, त्यामुळे तुम्हाला भीती नाही वाटत काही वेळेला. पण ही जेव्हा तुम्ही 5,00,000 10,00,000 20,00,000 50,00,000 करतात त्यावेळेला 2,00,000 लॉस पण मोठा दिसतो. मग त्यावेळेला तुमचे इमोशन्स आणि अल्गो ट्रेडिंग मध्ये इमोशन्स नसतात, इमोशन्स नाही, सॉफ्टवेअर येते, त्याला फिलिंग नाही येत, त्याला माहिती एकतर 106 गेल्यावर मी बाहेर पडणार किंवा 98 गेल्यावर. म्हणजे थोडक्यात अल्गो ट्रेडिंगचा म्हणजे एकच आहे की तुम्ही ट्रेडिंग न करता तुमच्या वतीने एक रोबोट असतो तो ट्रेडिंग करतो. रोबोट स्वतःहून डिसिजन घेतो का? तर तसं नाहीये. अक्षय भिसे जो त्याला सांगेल तो ते ऐकणार आणि तो त्या हिशोबाने करणार. फक्त अक्षय भिसेला करायला वेळ लागू शकतो, तो एका सेकंद मध्ये ते करतो, ऑर्डर बाय करणं आणि सेल करणं. तर अल्गो ट्रेडिंग म्हणजे जर समजा आपण नॉर्मली जर विचार करायचा झाला तर एक प्लॅटफॉर्म आहे, एक सॉफ्टवेअर आहे, त्याला आपण जी कमांड देऊ त्यानुसार तो परफॉर्म करत असतो. आणि त्या ज्या काही समजा आता आपण कमांड्स आहेत किंवा स्ट्रॅटेजीज आहेत त्या मग प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात. ज्याला शेअर मार्केट मधलं ज्ञान असतं त्यानुसार तो आपल्या आपल्या स्ट्रॅटेजीत त्याच्यामध्ये तयार करत असतो. तर तुम्ही कोणत्या कोणत्या स्ट्रॅटेजीज अल्गो ट्रेडिंग मध्ये किंवा हे जे काही सॉफ्टवेअर आपण यूज करत आहोत त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या अशा कोणत्या कोणत्या स्ट्रॅटेजीज तयार केलेल्या आहेत? आता मी स्वतः अल्गो ट्रेडिंग मध्ये 3 स्ट्रॅटेजीज बनवलेल्या आहेत. ओके. साधारणतः 1,50,000 रुपये तुम्हाला एक पहिल्या स्ट्रॅटेजीला लागतील, दुसऱ्या स्ट्रॅटेजीला 60,000 रुपये लागतील आणि तिसऱ्या स्ट्रॅटेजीला 10,000 पासून तुम्ही चालू करू शकता. तुम्ही ज्या स्ट्रॅटेजीज मला सांगितल्यात त्याची बहुतेक तुम्ही एक्सेल शीट सुद्धा बनवलेली आहे. येस येस. ती जर समजा तुम्ही आम्हाला लॅपटॉप वरती दाखवली तर आम्हाला त्याचा जास्त चांगल्या प्रकारे अंदाज येईल की नेमकं प्रॉफिट किती टक्के आहे आणि कसं कसं वर्क करतं तर ते. ओके. हे अल्गो ट्रेडिंगचा माझे 3 प्लॅन आहेत, प्लॅन ए, प्लॅन बी आणि प्लॅन सी. ऑप्शनची स्ट्रॅटेजी 1, ऑप्शन स्ट्रॅटेजी 2, ऑप्शन स्ट्रॅटेजी 3. माझी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे 3 प्लॅन आहेत तुमचे. 150,000 गुंतवणूक, 150,000 ते 160,000 गुंतवणूक पहिला प्लॅन, दुसरा प्लॅन आहे 50,000 ते 70,000 गुंतवणूक आणि तिसरा प्लॅन आहे 10,000 गुंतवणूक. प्लॅन एमध्ये हे फक्त सोमवारी किती प्रॉफिट झाला प्रत्येक महिन्याचा तो हा प्रॉफिट आहे. मी तुम्हाला डे वाईज नाही दाखवत, तुम्हाला मी डायरेक्ट पूर्ण महिन्याचा प्रॉफिट किती आहे ते दाखवतो टोटल. 2021 बघितलं तर पूर्ण वर्षामध्ये आपण कमवले असते 236,421. 2022 जर आपण बघितलं तर पूर्ण वर्षामध्ये आपण कमवले असते 3,178 रुपये. हे प्लॅन ए मध्ये पूर्णपणे. आणि पर्सेंटेज वाईज बघितलं तर 2021 आपले टक्के होते 148%, जिकडे आपल्याला बँक पूर्ण वर्षाला 5% देते इकडे वर्षाला 148% आलेत. म्हणजे तुमची 100 रुपयाची गुंतवणूक वेगळी आणि 148% वेगळे. ते 2022 बघितलं तर 187% ते 187%. आणि जर तुम्ही हे बघितलं तुमचे पर मंथ रिटर्न ऍव्हरेज काढलं आपण तर 2021 साधारणतः आपण 148% काढले, म्हणजे साधारणतः दर महिन्याला आपण 12% कमवले, सरासरी 12% आपण कमवले, कधी जास्त कधी कमी पण साधारणतः 12% सरासरी. 2022 बघितलं तर तुम्ही तेच 19% येतात, म्हणजे ऑलमोस्ट 20% महिन्याला. आता मी तुम्हाला एक साधारण कंपॅरिझन इकडे दाखवतो की मी बहुतेक आता मी इन्व्हेस्टमेंट फर्म पण हँडल करतो, इन्व्हेस्टमेंट लोकांचे हँडल करतो, इन्व्हेस्टमेंट हँडल करण्यासाठी मी हेच वापरतो. एक सर्टन पर्सेंटेज समोरच्याला मला फिक्स देता येतात आणि त्याच्यावरची रिटर्न्स हे मी करतो. आता इकडे FD बघितलं तर FD मला आपल्याला बँक वर्षाला 6% देते, 5.5-6% दरम्यान. जर मी असं पकडतो 160,000 जर मी बँकेत टाकले तर तुमचे रिटर्न बघा 160,000 10 वर्षानंतर जास्ती असतं 3,03,000 झाले असते. म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही 160,000 रुपये टाकले असते, म्युच्युअल फंड वार्षिक 14%, 12%, 10%, 8% असं देतं. मी 14% जरी पकडलं तरी त्याची व्हॅल्यू 6,76,000 होते 10 वर्षानंतर. पण हेच जर मी आपल्या अल्गो ट्रेडिंगमध्ये तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये ठेवले पैसे
तर तीच व्हॅल्यू 10-10.5 वर्षानंतर जवळजवळ 2,81,00,000 होते. पण हे पण मी कॅल्क्युलेट केलेलं आहे, हे फक्त 5% केलेलं आहे, 5% पर मंथ. आपले रिटर्न तर साधारणतः इकडे बघायला गेलं तर 12% आहे 2021 मध्ये आणि 2022 मध्ये ते 19%. 5% रिटर्ननेच तुम्ही 10-12 वर्षामध्ये 2,81,00,000 पोहोचतात. जर तुम्ही 12% 19% ऍव्हरेज पकडला तर हाच टार्गेट तुमचा 6-7 वर्षामध्ये कम्प्लीट होतो. हा झाला प्लॅन ए. प्लॅन बी आहे. प्लॅन बी मध्ये बघितलं तर सगळ्यात आतापर्यंतची सेफेस्ट स्ट्रॅटेजी म्हणून मी लिहिलेलं पण आहे आणि इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये माझी 80% इन्व्हेस्टमेंट जी मी हँडल करतो ती या स्ट्रॅटेजीवरती हँडल करतो. प्लॅन बी वरती तुम्ही बघितलं तर साधारणतः 4 पटच रिटर्न. 50,000 वरती तुम्ही 50,000 रुपये साठून 183,000 रुपये कमवले. पण प्लॅन बी चे बघाल तर तुम्हाला सगळीकडे ग्रीन दिसते. 2021 मध्ये पण ग्रीन आहे, 2022 मध्ये पण ग्रीन आहे. पर्सेंटेज बघितलं तर 9%, 11%, 15%, 23%, 14%, 11%, 10%, 14%, 9%, 22%, 13%, 19%. कुठेही 5% कमी नाहीये. वर्षाला जे पर्सेंटेज येतात 169%, जर त्याला मी 12 महिन्याने भागलं तर 14% मंथली ऍव्हरेज मला येतो. सेम 2022 मध्ये सुद्धा तसंच आहे की प्रत्येक महिन्याचा प्रॉफिट आहे, फक्त नोव्हेंबर डिसेंबरचा मी अजून कॅल्क्युलेट नाही केला कारण की हा महिना अजून सुरू आहे. त्यामुळे 19%, 16%, 20%, 19%, 9% बघा कमीत कमी प्रॉफिट जो आलेला आहे ना तो 2022 जुलैमध्ये आलेला आहे 5.2%. आणि सगळ्यात जास्त प्रॉफिट जो आलेला आहे तो 2021 एप्रिल महिन्यामध्ये आलेला आहे. कुठला? 23%. म्हणजे 5% ते 23% मध्ये ऍव्हरेज बघितला तर इथे सुद्धा पूर्ण 2022 मध्ये 136%, पण 10 महिन्याचे 136% म्हणजे पर मंथ 13.6%. थोडक्यात 14% आपण 2022 मध्ये सुद्धा काढलेले आहेत. सेम 70,000 जर तुम्ही FD मध्ये टाकले असते तर 10 वर्षानंतर 1,32,000 झाले असते. 70,000 जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये टाकले असते तर 10 वर्षानंतर 2,95,000 झाले असते. ते 70,000 जर तुम्ही अल्गो मध्ये टाकले असते तर त्याची व्हॅल्यू ही 1.23 करोडच्या आसपास झालेली असती, फक्त 5% ना की 14%. तिसरा प्लॅन आहे प्लॅन सी. प्लॅन सी चे रिटर्न जर तुम्ही बघितले तर बघा 4-5 ठिकाणी रेड आहे आणि 5 ठिकाणी रेड आहे आणि 22 मधले 17 ठिकाणी ग्रीन आहे. वर्षाच्या शेवटी बघितलं तर तुम्ही 57,000 रुपये प्रॉफिट मध्ये आहात. 10,000 सोडून 57,000 आणि 2022 मध्ये 10,000 रुपये सोडून 56,000 रुपये तुम्ही प्रॉफिट मध्ये आहात. पण इथे काय, काही ठिकाणी लॉस सुद्धा आहे, काही ठिकाणी लॉस सुद्धा, इकडे काही ठिकाणी प्रॉफिट सुद्धा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, जो प्लॅन सी आहे ती ऑप्शन बाईंगची आहे, प्लॅन ए आणि प्लॅन बी आहे ती ऑप्शन सेलिंगची आहे. म्हणून तिकडे प्रोबॅबिलिटी ऑफ म्हणजे लॉस होण्याचे चान्सेस हे खूप कमी आहेत किंवा नाहीच आहेत. पण प्लॅन सी मध्ये थोडाफार लॉस होऊ शकतो, पण त्याच्यामध्ये पण तुम्ही मनी मॅनेजमेंट नीट केलं तर तुम्ही याच्यातून खूप चांगला प्रॉफिट करू शकता. कारण की आतापुरते मी फक्त एक्सेल शीट मध्ये तुम्हाला 2 महिन्याचा डेटा दाखवतो, 2 वर्षाचा डेटा दाखवतोय. माझ्याकडे 6 वर्षाचा डेटा माझ्या PNL स्वरूपात माझ्या अल्गो ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये ऑलरेडी आहे. फक्त तो मी इकडे सगळं मांडू शकत नाहीये, ते अल्गो ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये मी आपलं लेक्चर आपल्या ॲपमध्ये टाकणारच आहे किंवा तुम्ही आता बघत असाल त्यावेळी टाकलं देखील असेल. तर त्यावेळेला तुम्हाला ते पूर्ण PNL स्टेटमेंट सगळं त्याच्यामध्ये दिसेल. आता याच्यामध्ये बघितलं तर 10,000 वरती 57,000 तुम्ही कमवले, म्हणजे 580% तुम्ही कमवले. म्हणजे महिन्याचा ऍव्हरेज आला 48% आणि 2022 ऍव्हरेज आहे 56%. बघा, असं नाही की तुम्हाला वर्षाच्या शेवटला येणार आहे. समजा एखाद्याने सर तुम्ही आता समजा जानेवारीमध्ये 10,000 रुपये टाकले असते तर तुम्हाला 1,200 रुपये आले असते त्या महिन्यात. फेब्रुवारीमध्ये 10,000 आले असते, मार्चमध्ये 3,000, एप्रिलमध्ये 4,000, मेमध्ये 500, जूनमध्ये 2,000, जुलैमध्ये 600 रुपयाचा लॉस, ऑगस्टमध्ये परत 3,000, सप्टेंबरमध्ये तर 19,000 रुपये प्रॉफिट होता. तुम्ही तर दर महिन्याला दर दिवसाला तुम्हाला येतो, तुम्हाला वाटत असेल तर प्रॉफिट काढू शकता, तुम्हाला वाटायचं ठेवत असेल तर ठेवू शकतात. आणि हे सगळं किती वेळ दिवसातून करायचंय तर फक्त आणि फक्त 1 मिनिट. 1 मिनिटापेक्षा तुम्हाला जास्त वेळ द्यायचा नाही. तुम्हाला सकाळी उठल्यावर फक्त लॉग इन करायचंय. आता लॉग इन कशात करणार? तुमचा एक डिमॅट अकाउंट असतं, एक्झाम्पल तुमचं झिरोदा असू दे, तुमचा अपस्टॉक असू दे, कशाचही एखादा डिमॅट अकाउंट. ते डिमॅट अकाउंट कोणतं असावं हे मी नंतर सांगेलच, म्हणजे लेक्चर्समध्ये मी सांगितलेलं आहे. पण एक स्पेसिफिक किंवा तुमच्याकडे कुठला असेल तेही चालेल. मी माझ्याकडे सांगतो एलआयस ब्ल्यूचं का, कारण मी स्वतः वापरतो. तुमच्याकडे वेगळं असेल तुम्ही वेगळं वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एलआयस ब्ल्यूचं डिमॅट अकाउंट आणि एक सॉफ्टवेअर अल्गो ट्रेडिंगचं. हे सकाळी तुम्हाला ह्यांचा फक्त युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन कुठे करायचं आहे? तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर लॅपटॉपमध्ये गुगल क्रोममध्ये गेल्यावर आपण टॅब ओपन करतो. मोबाईलमध्ये पण गुगल क्रोम आहे, तिकडे पण टॅब असतात. फक्त एवढीच काळजी घ्यायची, ज्यावेळी तुम्ही लॉग इन कराल ना त्यावेळी फक्त त्या पूर्ण गुगल क्रोममध्ये फक्त ते 2 टॅब पाहिजेत. एक म्हणजे ते अल्गो ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअरचं आणि दुसरं म्हणजे तुमच्या डिमॅट अकाउंटचं. सॉफ्ट आणि ऍप्लिकेशन मधून एंटर करायचं नाही. आता तुम्हाला माहिती आहे, जसं सांगितलं की झिरोदाचं काईट आहे, काईट हे ऍप्लिकेशन आहे, तर त्या ऍप्लिकेशन मध्ये नाही जायचं. तुम्हाला लॉग इन कुठे करायचं? गुगल क्रोम मध्ये जाऊन.
ते दोन लॉग इन करायचं, त्याच्या व्यतिरिक्त एकही टॅब ओपन नको. तुम्ही समजा त्या डिमॅट अकाउंट ब्रोकर त्या डिमॅट अकाउंटमध्ये लॉग इन केलं, डिमॅट अकाउंटमध्ये लॉग इन केल्यावर लगेच सॉफ्टवेअर लॉग इन करायचं, ते एकमेकाशी इंटरलिंक असतं. आणि मी काय केलेलं असणार, माझ्याकडे मी माझी स्ट्रॅटेजी बनवलेली आहे, मी त्याची स्ट्रॅटेजीची लिंक ही तुम्हाला पाठवणार. समजा जीवन सर तुमच्याकडे ती लिंक आली, तुम्हाला व्हॉट्सअपला आली, तुम्ही त्याच्यावर क्लिक करायचं, बघायचं, तुम्ही जॉईन केली, जॉईन केली दुसऱ्या दिवशी तुम्हाला फक्त हे एका गुगल क्रोममध्ये जाऊन दोन टॅब ओपन करायचे. ती स्ट्रॅटेजी तुम्ही सबस्क्राईब केली आहे, सॉफ्टवेअरला कळणार. भले मी माझ्याकडे ट्रेड घेऊ देत अथवा नाही घेऊ देत, तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी सबस्क्राईब केली ना, तर तुमच्याकडे सकाळी 9:15-5 किंवा 10 सेकंदांनी तो आपोआप ट्रेड पडणार, आणि 3:28 तुम्ही त्याच्यातून आपोआप बाहेर पडणार. फक्त तुम्हाला एक करायचंय, तो गुगल क्रोमचा जो टॅब होता किंवा आपण बोलतो ती स्क्रीन, ती पूर्ण आपण बोलतो ना कॅन्सल करतो, त्याची कॅन्सल नाही करायची, फक्त पाठी राहू देत, असं बंद नाही, हा चालू असू देत. भले तुम्ही तुमचा दुसरे ऍप वगैरे ओपन करा, पण पूर्णपणे त्याच्यातून बाहेर येऊ नका. आपण माहिती ना स्वाईप खाली करून असं स्वाईप करतो, तसं करायचं नाही, कट करायचं नाही थोडक्यात, कारण लॉग इन पाहिजे ना तिकडे तुमचं. जेव्हा तुम्ही बाहेर पडाल, तुम्ही लॉगआउट झाला असाल आणि तुम्ही बाहेर पडलात, मग तुम्हाला एक्झिट कशी, मग तुम्हाला तो एक्झिट नाही करणार, मग तो प्रॉब्लेम होऊन जाईल. लॅपटॉप हे कसं, मोबाईल लॅपटॉप असेल तर खूप उत्तम झालं. लॅपटॉप मध्ये कसं आपण 10 कामं करत नाही, मोबाईल वरती आपल्याला 10 वेळा कॉल येतात किंवा आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज होतो, आपण लगेच तो टॅब बंद करतो. त्यामुळे मोबाईल मध्ये सुद्धा प्रॉब्लेम होत नाही, पण लॅपटॉप मध्ये तर अजिबात होणार नाही, कारण तुम्ही लॅपटॉपचा युजच करत नाही. मी तर माझ्यासाठी बघितलं, माझ्याकडे 6 लॅपटॉप आहेत, पण त्यातले 2 लॅपटॉप फक्त मी अल्गोसाठी ठेवलेत. आणि लॅपटॉप म्हणजे काय, 15,000 लॅपटॉप पण तुम्हाला चालेल, 15,000 मोबाईल घेण्यापेक्षा 15,000 लॅपटॉप पण तुम्हाला चालू शकतो. ओके, असं आहे. तर ह्या ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत, म्हणजे आपण प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, तर त्या स्ट्रॅटेजीज तयार करण्यासाठी तुम्हाला साधारण किती वेळ लागला होता? साधारणतः मी 3 वर्षापासून याच्या पाठी लागलोय, कारण की मी आधी MPSCचा अभ्यास करत होतो. त्या ठिकाणी माझ्या अंध मुलांशी ओळख झाली होती, मी त्यांचे रायटर म्हणून वगैरे जात होतो. तर ब्लाइंड मुलांसाठी आपण काय करू शकतो हे तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं. मग त्यांना विविध मार्गातून मी एज्युकेशन द्यायचा प्रयत्न केला फ्रीमध्ये, पण कळालं की सध्या कॉम्पिटिशन स्पर्धा परीक्षांमध्ये जास्त आहे, त्यामुळे तिकडे त्यांना जॉब मिळणं कठीण आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्यांना घेत नाही, कारण की त्यांची इफिशियन्सी कमी पडते. तर या मुलांसाठी काय करता येईल, त्यावेळेला माझं अल्गो ट्रेडिंग तेव्हापासून डोक्यात होतं. आणि स्वतः मी सुद्धा विचार केला होता की शेअर मार्केट ही अशी गोष्ट आहे की ती प्रत्येकाला आली पाहिजे. आज आत्ताच 1 हफ्त्यापूर्वीची न्यूज आहे, बऱ्याचशा मी न्यूज बघतोय की IT सेक्टरमधल्या लोकांना सगळ्यांचे जॉब जातात, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ते अशी परिस्थिती कुठल्याही याच्या देऊ शकते. लॉकडाऊन सारखी परिस्थिती सगळ्यांनी बघितली. तर मला कळलं की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यामुळे मी कोर्सेस रेडी केले. कोर्सेस असे बनवले, त्या कोर्सेसची किंमत मी फक्त 5 रुपये ठेवली. आणि हे कोर्सेस चॅलेंज आहे माझं, ओपन चॅलेंज, 1 लाख रुपयाच्या खाली मिळणार नाहीत. मी स्वतः 3.5 लाख रुपयाचे कोर्स, फक्त 2 कोर्सेस नावं सांगितलेत, असे मी 14 कोर्सेस केले टोटल. म्हणजे टोटल 5.5-6 लाखाचे कोर्सेस करून मी ते सगळे कोर्सेस एकत्र करून 5,000 रुपयामध्ये शिकवतोय. 300 आसपास व्हिडिओ आहेत टोटल, मिळून 400 आसपास जातील. 400 व्हिडिओ असणारा भारतात कोणाचाच कोर्स नाही आहे. पण नंतर विचार आला की आपण अजून काय करू शकतो, अजून याच्यामध्ये चांगलं काय करू शकतो, फ्युचर काय. तर नंतर विचार आला हे अल्गो ट्रेडिंग पण असतं. ब्लाइंड मुलांसाठी मला तसंही करायचं होतं की बाबा त्या लोकांना ते कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसत नाही, तर ह्यांच्यासाठी बसले, ह्यांना ह्यांच्याकडे अमाऊंट असेल, इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असेल, तर हे लोक ह्यांचं आयुष्य खूप चांगलं करू शकतात. आणि त्या हिशोबाने माझे प्रयत्न चालू होते. 3 वर्ष मी त्याच्यावर अभ्यास केला, व्यवस्थित विचार केला, मध्ये थोडे थोडक्यात कधीतरी असं पण झालं होतं की हे काय शक्य होणार नाही, आपल्याने असा काही प्रकारच नसतो वाटते, इथपर्यंत माझं मन त्याच्यावर हे झालेलं. पण नंतर काय बोलतं होतं, म्हणजे काही गोष्टी नशिबात असतात त्या होतात, ही चांगली गोष्ट झाली. आणि अचानक मला कळायला लागल्या गोष्टी, मी जसं नॉलेज ग्रास्प करत गेलो तसे मला स्ट्रॅटेजीज कळत गेल्या. मी स्वतःच्या स्ट्रॅटेजीज बनवल्या, नंतर मला कळालं ह्या गोष्टी वर्क होत आहेत. कधी कधी तर मला असं झालेलं की ज्यांनी ऑप्शन चेन, आता ज्यांनी ऑप्शन मध्ये ट्रेड करतात त्यांना ऑप्शन चेन नावाचा प्रकार माहिती असतो, ती ज्यांनी ऑप्शन चेन सिम्प्लिफाय केली त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं, हे लोकांना माहिती पण नसेल. त्या 3 जणांना त्यांनी एक फॉर्म्युला बनवला होता, त्या फॉर्म्युलाचा वापर करून आपण काय करू शकतो का तो विचार केला, आणि त्याचे पॅरामीटर्स ठरवले. आणि हे जे मी आपण करतोय ना, हे फक्त बँक निफ्टीमध्ये. ओके, म्हणजे हाही विचार केला की उद्या भरपूर जास्त ऑर्डर परत असतील तर उगाच मॅन्युप्युलेशनचा इश्यू नको. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये मॅन्युप्युलेशनचा इश्यू होत नाही, तेवढे लहान स्केलवर तर अजिबात होत नाही, म्हणजे आपली अमाऊंट त्याच्यामध्ये लपून पण जाते. मग सगळा विचार केला की आपल्याला कुठल्या भागामध्ये ट्रेड करायचंय, म्हणजे कुठल्या सेगमेंटमध्ये ट्रेड करायचंय, किती अमाऊंट आपण टाकू शकतो, त्याचे पॅरामीटर ठरवले. आता पॅरामीटर ठरवतानाच मला जवळजवळ मी 2 महिने नॉनस्टॉप एका जागी बसून काम केलं होतं. म्हणजे ह्याच्या आधी तर करत होतो, पण ज्यावेळी मला वाटलं नाही हे मी करू शकतो, आता माझ्या हातातोंडाची घास आलेला आहे, थोडे मेहनत केला होऊ शकतं, तर थोडक्यात शेवटचे 2 महिने तर दिवस रात्र, आणि त्याच्या अगोदरचे 3 वर्ष, थोडक्यात 3 वर्षाचा जो मेहनत होता
त्या मेहनतीत आता हे जे आहे आउटपुट ते हे आहे स्ट्रॅटेजी आहे. ओके. आणि ही जी काही स्ट्रॅटेजी आहे तर पर्टिक्युलर आपण प्लॅन बी बघतो, तिथे तुम्ही म्हणालात की 60,000 आहे, प्लॅन सी मध्ये 10,000 आहे, तर ती ही 60 आणि 10 अशी स्पेसिफिक अमाऊंटच का? म्हणजे 60 चे आपण म्हणजे समजा आता मी 80 केले किंवा 10 चे जर मला 25 करायचे तर तसं करता येऊ शकतं का? नाही. आता मी तुम्हाला एक सांगतो, 60 का सांगतोय, ती रेंज 10 ते 70 हजाराच्या, सॉरी 50 ते 70, समजा प्लॅन बी मी तिकडे रेंज दाखवताना दाखवली होती 50 ते 70 हजार. त्या दोघांचा ऍव्हरेज काढून मी 60 ठरवून घेतली. आता कधी कधी 48,000 पण लागतात. कसं असतं, बँक निफ्टी कधी वर जाते कधी खाली येते, त्यामुळे त्याचे प्रायझेस आता तुम्हाला माहिती आहे. फ्युचर ऑप्शन मध्ये ट्रेड करणं तिकडे लॉट साईज असते, लॉट आलं म्हणजे तिकडे तुम्हाला त्याच्या पटीमध्येच घ्यावं लागतं. तर तुम्ही एकतर समजा आज जर मला कळतंय बँक निफ्टीचा जी मी स्ट्रॅटेजी वापरतो त्यासाठी 50,000 रुपये लागतात, मग तुम्ही एकतर 50,000 टाका किंवा 1 लाख किंवा 1.5 लाख किंवा 2 लाख, 50,000 मल्टिपल मध्ये टाका. जर 48,000 रुपये तुम्हाला मिळतंय तर 48×2 = 96,000 यूज होणार. 1 लाख तुमच्याकडे असेल तर वरती 4,000 यूज होणार नाही. समजा तुमच्याकडे 1 लाख असतील, तुम्ही 1 लाख ठेवून देत आणि तुमची 60,000 यूज झालं, 60,000 यूज झाले, मग ते वरचे 40,000 तुम्हाला उपयोगाचे येत नाहीयेत. ती लॉटच्या हिशोबाने करायची असते. आणि प्लॅन सी, प्लॅन सी मध्ये 10,000 का टाकलेत, कारण मी तिकडे स्पेसिफिकली लावले की ऑप्शनचा एक लॉट हा जर 10,000 रुपयाचा असेल तरच घ्यायचा, नाही तर नाही घ्यायचा. तो 10,000 पेक्षा 1 रुपया कमी असेल तरी चालणार नाही, 10,000 रुपयापेक्षा 1 रुपया जास्त असेल तरी त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे तुम्ही बोला माझ्याकडे 19,999 आहेत, तर माझ्याकडे ऑर्डर एक्झिक्यूट होईल का? तर नाही होणार. एक तर 10,000 ठेवा किंवा 20,000 किंवा 30,000, 25,000 जरी ठेवलं तरी तुम्ही त्यातले फक्त 20,000 यूज होणार, 2 लॉट तुम्ही घेणार, वरचे 5,000 काहीही उपयोग नाही. आता मला जर समजा तुमच्या या प्लॅटफॉर्म थ्रू अल्गो ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअर थ्रू जर समजा ट्रेडिंगमध्ये पैसा जर इन्व्हेस्ट करायचा असेल तर मी सुरुवात कुठून मला करावी लागेल आणि सुरुवात करण्यासाठी मिनिमम किती अमाऊंट माझ्याकडे पाहिजे सर? आता मी माझी जी फी आहे अल्गो ट्रेडिंगची प्लस सर्व कोर्सेस, मी तुम्हाला आधी सांगितलं 5.5 लाखाचे कोर्सेस मी तसेही 5,000 देतोय. वरून हे जे झूम कॉलला लाईव्ह येणं, तर सध्या गेले 2 महिने मी झूम कॉलला लाईव्ह येत होतो. संध्याकाळच्या वेळेला सगळ्या स्टुडंटशी इंटरॅक्ट करायचो, काही ग्रुप होता त्यांच्याशी मी इंटरॅक्ट करायचो की कशाप्रकारे आपण डेली कुठले उद्या कशात ट्रेड करायचं आहे, आज कशात घ्यायचं आहे, हे कोर्सेसचा भाग झाला. या सर्व गोष्टी जर तुम्हाला सांगितल्या तर थोडक्यात मी तुम्हाला एक दाखवू का लॅपटॉपवरती कोर्स स्ट्रक्चर? चालेल चालेल. कोर्सेसची फी आहे, म्हणजे ऑनलाईन कोर्स असेल तर त्याची फी आहे 5,000 रुपये. ओके. ऑनलाईन प्लस अल्गो घ्यायचा असेल तर 20,000 रुपये. अच्छा. म्हणजे अल्गोची फी येते त्याच्यामध्ये 15,000. ऑफलाईन तो वेगळा पार्ट आहे, ऑफलाईन मी सध्या घेत नाही. ऑफलाईन सौ आपली लोणावळ्याला किंवा महाबळेश्वरला आपली 3 दिवसाची ऑफलाईन बॅच असते, मग तिकडे राहणं जेवण खाणं सगळं तिकडेच असतं 3 दिवसाचं, त्याची फी 25,000. पण सध्या 25,000 पकडत नाही. मेंटरशिप, मेंटरशिप म्हणजे 65,000. ऑफलाईन सोडलं तर टोटल कोर्स असा ऑफलाईन पकडून माझी 80,000 टोटल पॅकेज आहे. 80,000 वजा 25,000 केलं तर 55,000 येतं. हे सगळ्या गोष्टी 55,000 आत्ता सध्या मी फक्त आणि फक्त 20,000 रुपयांना देणार आहे. ओके. आणि ते जे काही अल्गो ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअरच्या सबस्क्रिप्शन बद्दल तुम्ही बोललात तर त्याचे काय असणार आहे? अल्गो ट्रेडिंग सॉफ्टवेअर जे आहे ना ते तुम्ही कुठेही चेक करा, कुठेही. अल्गो ट्रेडिंग म्हणजे जे आपल्याला ब्रोकर लोक देतात, झिरोदाचा तुम्ही बघायला गेला तर 1,700-2,000 रुपये पर मंथ आहे. ओके. 2,500-3,000 तुम्ही जसं घ्याल तसं, विदाऊट स्ट्रॅटेजी, फक्त सॉफ्टवेअर. तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी बनवा, ती प्रॉफिट लॉस तर तुम्ही तुमचं फक्त. आणि जर तुम्ही स्ट्रॅटेजी सकट घ्यायला गेलात तर एवढी 14% कोण देत नाही मार्केटमध्ये, आपलं हे हायस्ट आहे मी जेवढं बघितलं तेवढं. पण 15,000-16,000 पर मंथ आहे, 15,000-16,000 पर मंथ, म्हणजे वर्षाचे 2 लाखापर्यंत जातं. 15,000 हिशोबाने 12 महिन्याचे 1,80,000 होतात. आपल्याकडे माझी फी सोडली तर अल्गो ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअरची पर मंथ चार्जेस हे 250 रुपये. ते पण मला नाही भेटणार. तुम्ही जर प्लॅटफॉर्म ती लिंक वापरतात ना, जसं मोबाईलचा रिचार्ज करतो ती लिंक वापरतात ना, त्याचे चार्जेस. आणि जर तुम्ही परस्पर तिकडे गेला त्या सॉफ्टवेअरकडे आणि तुम्हाला तुमचं बनवायचं असेल अल्गो ट्रेडिंगचं सॉफ्टवेअर, तर तुम्हाला 5,000 रुपये पर मंथ लागते. ओके. 5,000 रुपये पर मंथ तुम्हाला भरायचेच आहेत. आता मी सुद्धा 5,000 रुपये पर मंथ भरतो, पण मी कसं त्याचा वापर करतो तेच काम तुमचं फक्त 250 रुपयामध्ये होतं. मग ही जी काही लिंक आहे ती तुम्ही पर्सनली शेअर करणार की त्या ऍप्लिकेशन मधून? नाही, आता काय करावं लागेल, आता ह्याच्याबद्दलचा एक डिटेल कोर्स आपण काढतोय. ओके. डिटेल कोर्स म्हणजे त्याच्याबद्दल सगळं, म्हणजे अल्गो ट्रेडिंग काय असतं, ही स्ट्रॅटेजी काय असते ही शिकवणार नाही, कारण तुम्हाला फक्त ती स्ट्रॅटेजी रिझल्ट दिसतील. स्ट्रॅटेजी जर मी सांगितलं तर उरणारच नाही काय मला त्यामध्ये, बरोबर, त्याचा गैरवापर पण लोक चालू करतील. त्यामुळे अल्गो ट्रेडिंग म्हणजे नक्की काय,
त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, हे कशाप्रकारे तुम्ही लिंक करायचं, ते टॅब कसे ओपन करायचे, कुठले वेब कुठल्या ह्याच्यावरती लिंकवरती जाऊन तुम्हाला करायचं आहे. समजा माझ्याकडे एलआयएस ब्लू हे डिमॅट अकाउंट आहे, त्याच्या कोणत्या लिंकवर जायचं, अल्गो ट्रेडिंगचं कुठलं सॉफ्टवेअर आहे त्याच्या कोणत्या लिंकवर जायचं, ते सकाळी सकाळी उठून लॉग इन कसं करायचं, हे सर्वांचे डिटेल्स. आणि समजा एखादा थर्ड पर्सन असेल की त्याला ती घ्यायची आहे, तो कशा पद्धतीने जाईल, कुठल्या लिंकवरती जाईल, ते पेमेंट कसं करेल, या सर्वांचा एक डिटेल व्हिडिओ मी कोर्सेस आहेत कोर्सच काढणार आहे. आणि तो सुद्धा ह्यात तुम्हाला 20,000 मिळणार आहे आणि वन टाईम आहे, इथून पुढे आयुष्यभर तुम्हाला भरायची गरज नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे मी हँडिकॅप ब्लाइंड मुलांसाठी केलं होतं, त्यामुळे सध्या पुरते म्हणजे मला असं वाटतंय की 500 to 1,000 मी ठरवलं होतं, पण मला असं वाटतं जास्त असं 1,000 मुलांपर्यंत जाईल. 1,000 मुलांच्या नंतर ही मी स्ट्रॅटेजी पूर्णपणे बंद करणार आहे, आणि जर ठेवली तर त्या स्ट्रॅटेजी किंमत कमीत कमी 3-3.5 लाख रुपये असेल. कारण ही मी का ब्लाइंड हँडिकॅप मुलांना मला द्यायचं, ब्लाइंड मुलांना द्यायचं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी चालू केलं आहे. पण हे बाकीच्या मुलांना त्याचा फायदा घेता यावा आणि त्यांना सुद्धा एक गोष्ट नीट समजावी, या हिशोबाने फक्त 500 to 1,000 लोकांना हे सांगतोय की त्यांनाच हा कोर्स मिळेल, त्याच्यानंतर हा कोर्स बंद करण्यात येईल किंवा त्याची फीस 3-3.5 लाख करण्यात येईल. कारण मार्केटमध्ये सध्या तो रेट चालू आहे त्याचा. तर एकंदरीत हा अल्गो ट्रेडिंगचा जो काही कन्सेप्ट आहे, जे काही सॉफ्टवेअर आहे, त्याबद्दल बऱ्यापैकी माहिती येथे भेटलेली आहे. आणखीन जर समजा काही तुमचे प्रश्न असतील तर तुमच्या अप्लिकेशनमध्ये जर म्हणजे तुम्हाला पर्सनली जर समजा प्रश्न विचारायचे असतील तर तिथे कस्टमर केअरचा काही सपोर्ट आहे का? हो, मी तुम्हाला एक नंबर दिलेला आहे, तो तुम्ही नंबर सर्क्युलेट करू शकता त्यांना, किंवा खाली आपल्या ॲपमध्ये लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे स्वराज्य कन्सल्टन्सीची. स्वराज्य कन्सल्टन्सी ॲप तुम्ही डाउनलोड केला तर तिकडे चॅटबॉक्स नावाचा प्रकार आहे ॲपमध्ये. चॅटबॉक्समध्ये जाऊन तुम्ही मेसेज टाकू शकता किंवा तुम्हाला जो नंबर दिसतोय खाली त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. समजा जर तुम्हाला कॉन्टॅक्ट तुम्ही केला आणि समजा जर तुम्हाला रिप्लाय आला नाही, कारण की एकाच वेळेला खूप सारे कॉल येत असतात, त्यामुळे समजा कधी कधी रिप्लाय देणं शक्य होत नाही, तर तुम्ही त्या नंबरवर व्हॉट्सॲपला देखील मेसेज करू शकतात आणि तुमच्या ज्या काही क्वेरी आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त ॲप कंपल्सरी डाउनलोड करा. कशासाठी बोलतोय की जेव्हा तुम्ही ॲप डाउनलोड करताना तेव्हा आपल्याकडून आमच्याकडून तुम्हाला एक इंडिव्हिज्युअल कॉल तसाही येतो, स्वतःहून येतो, पण त्यावेळेला तुम्ही तो कॉल पिक केला आणि तुम्ही त्यांना हवे ते प्रश्न तसेही विचारू शकता. म्हणजे तुम्हालाही कॉल करायची गरज लागणार नाही. म्हणजे तुम्ही एकतर ॲप डाउनलोड केला तुम्हाला स्वतःला कॉल येईल. समजा तुम्हाला ॲप डाउनलोड केला पण तुम्हाला लवकर सबस्क्रिप्शन करायचं असेल, अजून तरी माझ्या मते आजपासून हप्त्याभरामध्ये तो व्हिडिओ कधी लॉन्च होतो त्याच्यावरती आहे, पण शक्यतो जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा कदाचित हा कोर्स लॉन्च झालेला असेल. 1 तारखेला लॉन्च करायचा होता डिसेंबरच्या मला, पण थोडं पाठीपुढे होते, शक्यतो 5-6 तारखेपर्यंत मी लॉन्च करणार आहे. आता तुम्ही जेव्हा केव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा तो लॉन्च झालेला असेल. फक्त ॲप डाउनलोड करा, ॲपमध्ये जाऊन चॅटबॉक्समध्ये मेसेज करा किंवा नंबर खाली नंबर दिला आहे त्याच्या व्हॉट्सअपवर मेसेज करा. जर कॉल नाही उचलला तर शक्यतो कॉल असेल तर कॉल केला तरीही चालेल. तर मित्रांनो, अल्गो ट्रेडिंगबद्दल एकंदरीत आपण शक्य तेवढी माहिती जाणून घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ 4-5 तास देखील चालला असता, परंतु तुम्ही झोपी गेला असता, त्यामुळे आपण व्हिडिओ तेवढा मोठा केला नाही, परंतु ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या देखील म्हणजे समजून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तेवढा जर समजा तुम्हाला समजले असतील तर चांगली गोष्ट आहे. आणि मी जाता जाता तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगेल की शेअर मार्केट म्हणलं की लॉस आणि प्रॉफिट ह्या दोन गोष्टी येतच असतात, आणि कुठेही पैसे गुंतवायचे असले तर प्रॉपर नॉलेज असल्याशिवाय पैसे गुंतवू नका. फक्त मी सांगतोय म्हणून तुम्ही लगेच आलात असं देखील करू नका. तुमचा डोक्याचा वापर तुम्ही येथे करा. मी एकंदरीत कन्सेप्ट मला चांगली वाटलेली आहे, तुम्हाला कशी वाटते तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पहा. हळूहळू तुम्ही चला, चार पावलं मी देखील चालतो, अशी एकंदरीत कन्सेप्ट होती. आता मी देखील त्याच्यामध्ये पैसे गुंतवून पाहतो आणि सरांना विनंती करतो की त्यांचा जो काही 20 कोर्स आहे तो मला त्यांनी 15 द्यावा. म्हणजे कसं मला देखील त्याचा फायदा होईल, कारण मला देखील प्लॅन बीची गरज आहे. यूट्यूबचा आपलं रिव्हेन्यू खतरनाक प्रमाणे घटलेलं आहे येथे, त्यामुळे आता मी स्वतः देखील त्याच्यामध्ये पैसे टाकणारच आहे. आणि माझं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जे काही आहे ते मार्च 2023 मी तुम्हाला इथे यूट्यूब चॅनलवरती दाखवेल. तर तुम्ही इथे आलात आणि अल्गो ट्रेडिंगबद्दल जी काही माहिती दिली त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार, धन्यवाद. तुमचे देखील धन्यवाद. अभ्यास करा आणि प्लॅन बीवर विचार करा.